जयकुमार खोत यांच्या संस्थेकडून 50,000 कोविड सेंटरला देणगी. चिक्कोडी लोकसभेचे खासदार माननीय श्री अण्णासाहेब जोल्ले व महिला व बाल विकास खात्याच्या मंत्री माननीय सौ शशिकला जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नाने जोल्ले चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून निप्पाणी येथे 40 बेडचा कोविड सेंटर उभी करून सामाजिक बांधिलकी जोपासले आहेत. त्याच्या या कार्याला आपला देखील हातभार लागावा म्हणून शमनेवाडी येथील ज्येष्ठ नेते जयकुमार खोत, युवा नेते जितेश खोत यांच्या विशेष प्रयत्नाने शमनेवाडी क्रेडिट सवार्ड सहकारी व प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाच्या वतीने प्रत्येकी 25,000 रुपये प्रमाणे 50,000 भरीव देणगी स्वरूपात मदत केली आहे. सोमवारी 31 रोजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्याकडे 50,000 रुपयाचा धनादेश ज्येष्ठ नेते जयकुमार खोत व उपस्थित संचालक मंडळाच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. यावेळी जयकुमार खोत म्हणाले, आमच्या दोन्ही संस्थेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून कोरोनाच्या काळात 1,000 मास्क सॅनिटायझर वाटप करण्यात आला आहे. त्याचबरोबर लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक किट वितरण, मोफत ऑक्सिजन पुरवठा देखील करण्यात येत आहे. आज राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने अनेक प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर आपल्या मतदारसंघात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी व पॉझिटिव्ह रुग्णांसाठी खासदार अण्णासाहेब जोल्ले व मंत्री शशिकला जोल्ले, युवा नेते बसवप्रसाद जोल्ले यांनी निप्पाणी परिसरात 40 बेडचा कोविड सेंटर उभारले आहेत. यामध्ये 33 जनरल बेड, 16 ऑक्सिजनचा व्यवस्था करून अनेक सर्वसामान्य जनतेला प्राण वाचवण्याचा प्रयत्न सातत्यानं करत आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्याला थोडासा आपण देखील हातभार लावला पाहिजे म्हणून आम्ही दोन्ही संस्थेच्या वतीने 50,000 रुपयाचा निधी म्हणून मदत देत असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक जगदीश कवटगीमठ, संचालक अण्णासाहेब भेंडवाडे, जयकुमार हेरगे, बाळासाहेब खोत, राजू कमते यांच्यासह प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघ नियमित शमनेवाडी व शमनेवाडी क्रेडिट सौहार्द संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.